नमस्कार, प्राणीदास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रेस्टॉरंटसारखे परफेक्ट मेदूवडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। नेहमीपेक्षा याची रेसिपी थोडीशी वेगळी आहे, पटकन आपण रेसिपी बघूया। मेदूवड्यांसाठी एक वाटी उडदाची डाळ आपल्याला लागेल। हे मी बिनसालाचे अख्खे उडीद घेतलेत, उडदाची डाळ घेतली तरी चालेल। यात 2 चमचे तांदूळ घालायचे, तांदळामुळे वडे कुरकुरीत व्हायला मदत होते। तांदूळ कोणताही घातला तरी चालेल, घरात आपण जो तांदूळ वापरतो तो यात घालायचा। आता 2-3 पाण्यांनी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ मी स्वच्छ धुवून घेतलीये, यात पाणी घालायचं आणि डाळ 4-5 तास भिजवून घ्यायची। डाळ भिजवून आता 4 तास झालेत, यातलं पाणी आपण सगळं काढून घेऊ। हेच पाणी डाळ वाटताना आवश्यकता वाटली तर वापरायचं। डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। पाणी न घालता ही डाळ आधी वाटून घ्यायची आणि आवश्यकता वाटली तर नंतर यात थोडं पाणी घालायचं। एकावेळी सगळी डाळ वाटायची नाही, 2-3 वेळा थोडी थोडी डाळ वाटून घ्यायची म्हणजे डाळ व्यवस्थित वाटली जाईल। हे बॅटर थोडं घट्ट वाटतंय, यात 1-2 चमचे पाणी घालायचं आणि एकदम बारीक डाळ वाटून घ्यायची। अशी एकदम बारीक डाळ वाटायची। पीठ असं इतकं घट्ट ठेवायचं, यावर आपण झाकण ठेव आणि हे बॅटर रात्रभर आपण ठेवून देऊ। कमीत कमी 5-6 तास तरी हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं। नेहमी आपण 4-5 तास डाळ भिजवून वाटून लगेचच त्याचे वडे बनवतो, पण एकदा पीठ असं फर्मेंट करून वडे बनवून बघा, छान होतात। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याचे वडे बनवायला घेऊ। चवीनुसार मीठ यात घालायचं, एक चमचा जिरं घालायचं आणि 2 चिमूट बेकिंग सोडा घालायचा आणि हे बॅटर थोडंसं पेटून घ्यायचं। यात मी फक्त जिरं घातलंय, तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार ओलं खोबरं, आलं, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर यापैकी काहीही घाला। या पिठात आपण 2-3 चमचे तांदळाचं पीठ घालू, अगदी आवश्यकता वाटली तरच यात तांदळाचं पीठ घाला, नाहीतर घालू नका। पीठ जर पातळ वाटत असेल तरच यात तांदळाचं पीठ घाला, कारण पीठ फर्मेंट केल्यानंतर ते थोडं पातळ होतं, म्हणून डाळ वाटताना जास्त पाणी घालू नका। तांदळाचं पीठ यात खूप घालायचं नाही, तांदळाचं पीठ जास्त झालं तर वडे घट्ट होतात, हलके होत नाही आणि उडदाच्या डाळीचा जो स्वाद वड्यांना यायला पाहिजे तो येत नाही आणि वड्यांना रंग पण चांगला येत नाही। असं इतकं घट्ट बॅटर आपल्याला लागेल। एखाद्या वाटीला असा रुमाल घट्ट बांधून घ्यायचा आणि रुमाल असा पाण्याने वरच्या बाजूने ओला करून घ्यायचा, पाणी थोडं जास्त लावून घ्यायचं, हात पण पाण्याने ओला करून घ्यायचा। वडे तुम्हाला लहान मोठे कसे बनवायचेत तेवढं बॅटर यावर घ्यायचं, पाण्यात बोट बुडवून याला असा मेदूवड्यांचा आकार द्यायचा, कडेकड्याने पण याला असा गोलाकार द्यायचा। वडे तळण्यासाठी तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि अलगद हलवून तेलात असे वडे सोडायचे।
गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, म्हणजे वडे एकदम खुसखुशीत होतात आणि यांना रंग पण छान येतो. तेल खूप कडकडीत तापलेलं असतं, त्यामुळे हे काम खूप सांभाळून करायचं. पहिल्यांदाच करणार असाल तर अंगावर तेल उडणार नाही याची काळजी घ्या. रुमालाचं टोक हातात पकडा किंवा वरच्या बाजूला बांधून घ्या. रुमालाचं टोक तेलात बुडणार नाही याची काळजी घ्या. मोठ्या गॅसवर वडे तळल्यामुळे हे वडे आतून कच्चे वगैरे राहत नाहीत, कारण याचं बॅटर बऱ्यापैकी सैल असतं आणि आपण बराच वेळ हे वडे तळत असतो. बॅटर खूप पातळ झालं किंवा कमी याचेवर वडे तळले तर हे वडे तेल शोषून घेतात आणि याला रंग पण चांगला येत नाही आणि हे खुसखुशीत पण होत नाही. दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत आणि छान रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे. आता आपण वडे काढून घेऊ. यातलं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं. वड्यांना रंग आणि टेक्स्चर पण छान आलंय. बाहेरून खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट असे हे वडे होतात. अशाच पद्धतीने बाकीचे वडे पण तळून घ्यायचे. एक वाटी डाळीचे 10-11 वडे तयार होतात. आता वडे तयार झालेत, परफेक्ट वडे तयार होतात. आतून पण या वड्यांना परफेक्ट टेक्स्चर येतं. मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवायला विसरले, तर मग अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा मेदूवडे बनवून बघा.